So hello dear everyone, in this video we shall discuss the first part of the male human male reproductive system, that is the testes. Now remember guys, this testes is called male gonad. This, remember this word, the testes is called male gonad, yala male gonad asa matla jata, because it produce sperm. Ha kay produce karto? Sperm produce karto. This testes is producing sperms. काय प्रोड्यूस करतो? हा स्पर्म प्रोड्यूस करतो. ऑल्सो इट सिक्रीट वन हार्मोन, दॅट हार्मोन इज कॉल्ड टेस्टोस्टिरोन. इट ऑल्सो सिक्रीट्स वन हार्मोन. हा टेस्टिस आणखीन एक महत्वाचं काय सिक्रीट करतो? टेस्टोस्टिरोन नावाचा हार्मोन सिक्रीट करतो, विच मेंटेन द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स काय काय आहेत ते मी तुम्हाला सांगितले आहे. ते मेंटेन करण्याचं काम कोण करत असतं? टेस्टिस करत असतं. द टेस्टिस इज अ पेअर्ड. टेस्टिसची काय आहे? एक जोडी आहे. इट इज इन द फॉर्म ऑफ पेअर, म्हणजे एक वन ऍट द राईट साइड अँड अनदर वन ऍट द लेफ्ट साइड. अँड इट इज प्रेझेंट इन ए पाउच, अँड दॅट पाउच इज कॉल्ड स्क्रॉटम. हा कशामध्ये प्रेझेंट आहे? या पाउचमध्ये, स्क्रॉटम नावाच्या पाउचमध्ये प्रेझेंट आहे. काल आपण एक्सटर्नल टोटल कशी सिस्टीम आहे पूर्ण आपण पाहिली, त्यातलं टेस्टिस हा स्क्रॉटम मध्ये व्यवस्थित इनकॉर्पोरेट झालेला आहे. अँड दिस स्क्रॉटम इज इनिशियली इन द फिटल स्टेज, इट इज प्रेझेंट इन द ऍबडॉमिनल कॅव्हिटी. मी काही सांगितलं तुम्हाला, ऍबडॉमिनल कॅव्हिटीच्या आतमध्ये हा स्क्रॉटम आणि टेस्टिस असतात इन द अर्ली फिटल लाईफ. बट आफ्टर दॅट दे डिसेंड अँड दे हँग आउटसाइड द बॉडी, आउट ऑफ द ऍबडॉमिनल कॅव्हिटी. ऍबडॉमिनल कॅव्हिटीच्या बाहेर येऊन ते हँगिंग पोझिशनमध्ये नंतर राहतात फॉर मेंटेनिंग द टेम्परेचर. टेम्परेचर बद्दलही मी सांगितलं. अँड दिस टेस्टिस, रिमेंबर गाईज, इफ वी सी द एलएस ऑफ द टेस्टिस, टेस्टिसचा जर एलएस घेतला, सो हाऊ इट लुक्स बघा. हा टेस्टिसचा, इट इज, आय एम टॉकिंग अबाउट एलएस. एलएस म्हणजे उभा छेद, लॉन्जिट्युडिनल सेक्शन. ज्यावेळेस एखाद्या वस्तूला उभं कापलं जातं त्यावेळेस त्याचा एलएस असतो, आणि ज्यावेळेस आडवं कापलं जातं त्यावेळेस त्याचा टीएस असतो. ट्रान्सवर्स सेक्शन, लॉन्जिट्युडिनल सेक्शन. ट्रान्सवर्स सेक्शन, लॉन्जिट्युडिनल सेक्शन. तर एलएस, एलएस मध्ये काय दाखवायला बघा, दिस टेस्टिस इज अटॅच्ड टू द ऍबडॉमिनल कॅव्हिटी. बघा, टेस्टिस जे आलेले आहेत हे कशामध्ये आलेले आहेत? इट इज प्रेझेंट इन द स्क्रॉटल सॅक. स्क्रॉटल सॅक इज इंटर, आपलं रिंकल्ड. कशी असते? जी स्क्रॉटम असतात टेस्टिसच्या बाहेरची जी पाउच आहे ती असते रिंकल्ड, स्किन न बनलेली असते, थोडीशी सुरकुत्या पडलेली अशी स्किन असते. अँड दीज स्क्रॉटम लाईक दिस, इट इज कनेक्टेड विथ द ऍबडॉमिनल कॅव्हिटी. वरच्या आपल्या ऍबडॉमिनल कॅव्हिटी बरोबर ही स्क्रॉटल सॅक अशी कनेक्ट झालेली असते. अँड दिस पॅसेज, हा जो पॅसेज आहे, दिस पॅसेज इज कॉल्ड इंग्विनल कॅनॉल. लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे, इंग्विनल कॅनॉल. या पॅसेजला काय म्हटलं जातं? इंग्विनल कॅनॉल असं म्हटलं जातं. अँड दिस टेस्टिस इज अटॅच्ड टू द ऍबडॉमिनल कॅव्हिटी. हा टेस्टिस वर ऍबडॉमिनल कॅव्हिटीला जो अटॅच असतो विथ द हेल्प ऑफ सच कॉर्ड्स. दीज कॉर्ड्स आर कॉल्ड स्पर्मॅटिक कॉर्ड्स. या कॉर्ड्सला काय म्हटलं जातं? स्पर्मॅटिक कॉर्ड्स. स्पर्मॅटिक कॉर्ड्स ही जो पॅसेज आहे ज्याच्यातून टेस्टिस तुमच्या ऍबडॉमिनल कॅव्हिटी मधून खाली आला. फिटल लाईफ मध्ये हा टेस्टिस वरती होता, पण तो ज्यावेळेस खाली आला तो कशातून आला? या पॅसेज, या कॅनल मधून आला. त्या कॅनलला म्हणायचं इंग्विनल कॅनॉल. आणि ह्याच्यामध्ये ज्या कॉर्ड्स आहेत ज्याच्याद्वारे टेस्टिस हा वर बांधलेला आहे, इट इज नॉट फ्री. टेस्टिस हा फ्री नाही, अदरवाईज इट मे मूव एनिवेअर. तो कुठेही मूव झाला असता, पण तसं नाही, तो कशानं तरी बाइंड झालेला आहे. त्या बाइंड झालेल्या त्या दोऱ्यांना, त्या धाग्यांना म्हणायचं स्पर्मॅटिक कॉर्ड्स. आणि हा टेस्टिस आहे, दिस टेस्टिस इज आउटरली इट इज कव्हर्ड बाय ए लेअर, दॅट लेअर इज कॉल्ड ट्युनिका व्हॅजिनॅलिस. पूर्ण काढतो, ट्युनिका व्हॅजिनॅलिस. आउटरली मी एलएस बद्दल बोलायलो, हा ट्युनिका व्हॅजिनॅलिस. अँड इंटरनली इट इज हॅव्हिंग सच फायबर्स. सच फायबर्स आर देअर, असे फायबर्स आहेत. कुठल्या लेअर पासून? मिडल लेअर. दॅट मिडल लेअर इज कॉल्ड ट्युनिका. आता मी ट्युनिकाचं टी लिहिलो, ट्युनिका अल्बुजिनिया. ट्युनिका अल्बुजिनिया, मिडल लेअर ऑफ सराउंडिंग द टेस्टिस. टेस्टिसला सराउंड करणारा मिडल लेअर कोण आहे? ट्युनिका अल्बुजिनिया. अँड दिस ट्युनिका अल्बुजिनिया इज गिव्हिंग फायबर्स इंटरनली. तो काय करायला? असे फायबर्स आतमध्ये. अँड बिकॉज ऑफ दिस फायबर
द टेस्टिस इंटरनली इज डिवाइडेड इंटू सच ट्यूब्यूल्स, अशा ट्यूब्स मध्ये तो रूपांतरित झाला बिकॉज ऑफ द फायबर्स. हे बघा, हे असे फायबर्स, हा फायबर आला मग हा इथे एक ट्यूब तयार झाली, हा फायबर, ह्या दोन फायबरमुळे ही ट्यूब तयार झाली, ह्या दोन फायबरमुळे ट्यूब, अँड सच ट्यूब्स, हे बघा, सच ट्यूब्स आर जॉईंड टुगेदर टू फॉर्म रिटे टेस्टिस, त्या दिवशी सांगितलं, अँड रिटे टेस्टिस देन अगेन कम आउट इन द फॉर्म ऑफ फाईन ट्यूब्स. परत ह्या रिटे टेस्टिस, ह्या ज्या असं हे बघा, ह्या स्क्वेअर जे बॉक्स तयार झालेत, ह्याच्या परत छोट्या छोट्या ट्यूब बाहेर येतात, त्याला आपण म्हटलं व्हास एफरन्शिया, त्या दिवशी व्हास एफरन्शिया, याला म्हटलं आपण रिटे टेस्टिस, रिटे टेस्टिस. आणि ह्या व्हास एफरन्शिया नंतर बाहेर येतात अँड दे फॉर्म सच एपिडायडॅमिस, त्या दिवशी मी सांगितलं हा नंतर बाहेर येतो एपिडायडॅमिस. एपिडायडॅमिस बाहेर आल्यानंतर हा बाहेर येतो व्हास डेफरन्स, त्याच्यातून एक नळी बाहेर येते, एक ट्यूब बाहेर येते, व्हास डेफरन्स, व्हास डेफरन्स, एपिडायडॅमिस, एपिडायडॅमिस, व्हास एफरन्शिया, व्हास एफरन्शियातून रिटे टेस्टिस, रिटे टेस्टिस मधून सेमिनिफेरस ट्यूब्युल्स. हे काय आहेत, हे बघा, याच्यामध्ये असतात असे सेमिनिफेरस ट्यूब्युल्स, हे बघा, हे दिसायले सेमिनिफेरस ट्यूब्युल्स लाईक दिस, हे बघा, हे सगळे ट्यूब्युल्स आहेत, सेमिनिफेरस ट्यूब्युल्स, सेमिनिफेरस ट्यूब्युल्स, सेमिनिफेरस ट्यूब्युल्स हे आतमध्ये. आणि हा जो तयार झालाय, दिस इज लोब्युल, हा कोण असतो, एक लोब्युल, हा एक लोब्युल, हा दुसरा लोब्युल, हा तिसरा लोब्युल, हा चौथा लोब्युल, हा पाचवा, हे बघा, हे ऑल दीज आर द लोब्युल. आणि लोब्युल मध्ये कोण आहेत, हे ट्यूब्युल्स, दिस इज लोब्युल अँड दीज आर द ट्यूब्युल्स. मग ट्यूब्युल समटाइम द ट्यूब्युल मे बी वन, मे बी टू, मे बी थ्री, मे बी फोर. एका ट्यूब्युल मध्ये बघा, हे बघा, हा कोण आहे, ट्यूब्युल, इंटरनली इट इज ट्यूब्युल, हे जे रेड कलरचे दाखवायले, ऑल दीज आर द ट्यूब्युल्स, ट्यूब्युल्स आर प्रेझेंट इन द लोब्युल्स. हा कोण आहे, हा दिस इज लोब्युल, आणि लोब्युलच्या मध्ये कोण आहे, ट्यूब्युल. तर नियर अबाउट इन इच टेस्टिस, प्रत्येक टेस्टिस मध्ये नियर अबाउट 200 to 300 लोब्युल्स आर देअर. प्रत्येक टेस्टिस मध्ये किती लोब्युल असतात, 200 to 300. आणि एका लोब्युल मध्ये बघा, असे 200 मी इथं किती दाखवलेत, 1, 2, 3, 4, 5 लोब्युल दाखवलेत. तर त्या 5 असे किती असतात, देअर आर 200 to 300 लोब्युल्स. आणि ह्या लोब्युलच्या आतमध्ये द इच लोब्युल, इथे लिहिलोय मी इच लोब्युल, इच लोब्युल, प्रत्येक लोब्युल कंटेन 1 to 4 सेमिनिफेरस ट्यूब्युल्स. प्रत्येक लोब्युल, इच लोब्युल, असे लोब्युल किती आहेत, 200 to 300. एका टेस्टिस मध्ये 200 to 300 लोब्युल आहेत. आणि त्या इच लोब्युल मध्ये किती आहेत, 1 to 4, 1 to 4 सेमिनिफेरस ट्यूब्युल्स, सेमिनिफेरस ट्यूब्युल्स असतात. हे अगोदर लक्षात घ्या, दिस इज द एलएस डायग्राम. हे कोणती डायग्राम आहे, एलएस, आउटर ट्युनिका व्हॅजिनॅलिस, मिडल ट्युनिका अल्बुजिनिया, अँड त्याच्याही इनर मध्ये आतमध्ये एक आणखीन आहे, ट्युनिका व्हॅस्कुलोसा, त्याच्या आतमध्ये एक आहे ट्युनिका व्हॅस्कुलोसा, एक लेअर त्याच्या मधला कोणता आहे, ट्युनिका व्हॅस्कुलोसा, तो आपण टीएस मध्ये दाखवू शकतो. तर ही होती एलएस ऑफ टेस्टिस, एलएस ऑफ टेस्टिस, एलएस ऑफ टेस्टिस मध्ये काय दिसतात आपल्याला, लोब्युल्स, लोब्युल कुणामुळे तयार झाले, ट्युनिका अल्बुजिनियान असे फायबर मध्ये सोडले, असा हा फायबर आता आतमध्ये सोडले, हा एक काय तयार झाला, ट्यूब, हे एक ट्यूब, ही एक ट्यूब, अशा ट्यूब्युल तयार झाले. आणि या ट्यूब्युलच्या मध्ये आपला लोब्युल तयार झाले, आणि ह्या लोब्युल, हा जो लोब्युल आहे आता हा व्हाईटिश कलरचा, ह्या लोब्युल मध्ये अनेक काय आहेत, तर ट्यूब्युल्स आहेत. तर तसे लोब्युल तयार झाले फायबर म्हणून, आणि ह्या लोब्युलच्या मध्ये कोण आहेत, असे 1 to 4 ट्यूब्युल्स आहेत. इफ वी टेक द टीएस, आता मी जर टीएस जर घेतला, टेस्टिसचा जर टीएस घेतला, हा होता उभा छेद, आता मी घ्यायलोय असा आडवा छेद. इफ आय टेक सच ए हॉरिझॉन्टल सेक्शन, जर आडवा जर छेद घेतला, समजा, ओके, सो मी काय म्हणलं, दिस इज द वन लोब्युल. आता मी असा एक जर छेद घेतला, तर ह्या एक छेद घेतल्यानंतर मी कुठला तरी एका लोब्युलचा घ्यायलोय. मी समजा आता हा आडवा छेद घेतला, आडवा छेद घेतल्यानंतर मला हा लोब्युल मिळाला, हे बघा, हा लोब्युल, हा लोब्युल असा गोल दिसेल आडवा दिसल्यामुळं. आता ह्या ट्यूबला मी कट केलं, कट केलं तर हा कसा दिसेल, असा गोल दिसेल. मी एका लोब्युलचा काय घेतला, टीएस घेतला. मग आता एका लोब्युलचा टीएस घेतला, मला असा लोब्युल मिळाला, हे बघा,
आता हा लोब्यूल मिळाला हा कसा आहे सर्क्युलर मिळाला याच्यामध्ये मी किती ईच लोब्यूल आता हा लोब्यूल आला ईच लोब्यूल कंटेन 1 to 4 ट्यूब्युल्स मी आता समजा 1 to 4 म्हणले मी इथं समजा दाखवतो 3 तिथं भरपूर बाजूला असताना तर मला असं गोलच दाखव असं काही नाही कुठल्या तरी एका लोब्यूलचा समजा आता ह्याचा मी असा घेतला आडवाचे तर मला हे वरून पाहिल्यानंतर असा कसा दिसायला गोल हा गोला हा लोब्यूलचा टीएस झाला म्हणजेच टीएस ऑफ टेस्टिस टेस्टिसचा टीएस असा कट केला आता ह्या लोब्यूल मध्ये कोण आहेत 1 to 4 सेमिनिफेरस ट्यूब्युल्स आता ह्या 1 to 4 सेमिनिफेरस ट्यूब्युल मध्ये मी समजा हे पूर्ण काही काढणार नाही आता ह्या लोब्यूल मध्ये काय काय असते देर इज अ ग्रुप ऑफ सेल दॅट ग्रुप ऑफ सेल इज कॉल्ड इंटरस्टिशियल सेल या ग्रुप ऑफ सेलला काय म्हणायचं इंटरस्टिशियल सेल्स सच अ ग्रुप ऑफ सेल दिस इज द कनेक्टिव्ह टिश्यू हे कोणते टिश्यू आहे हे बघा यू कॅन गिव्ह द नेम दिस इज द कनेक्टिव्ह टिश्यू ही कनेक्टिव्ह टिश्यू असते दिस इज कनेक्टिव्ह टिश्यू आणि हे कनेक्टिव्ह टिश्यूच्या मध्ये देर आर सर्टन ग्रुप ऑफ सेल दोज ग्रुप ऑफ सेल्स आर कॉल्ड इंटरस्टिशियल सेल्स ऑर लेडिग सेल्स स्पेलिंग लक्षात घ्या लेडिग सेल किंवा इंटरस्टिशियल सेल्स आता ह्या लेडिग सेल्स किंवा इंटरस्टिशियल सेल दे सिक्रीट हार्मोन टेस्टोस्टिरोन यांचं काय काम आहे लेडिग सेल्सचं किंवा इंटरस्टिशियल या ग्रुप ऑफ सेल्सचं काय काम आहे दे रिलीज द हार्मोन टेस्टोस्टिरोन कोणता हार्मोन और अँड्रोजन मेल हार्मोन हा मेल हार्मोन लक्षात ठेवा कोणता आहे टेस्टोस्टिरोन और अँड्रोजन ह्याचं काय काम आहे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स मेंटेन करणं हे झालं इंटरस्टिशियल सेल आता मी काय म्हणलं हा लोब्यूल आहे या लोब्यूलच्या आतमध्ये किती आहेत 1 to 4 ट्यूब्युल्स मी इथं 3 दाखवले 3 मधल्या एकाची डायग्राम मी पूर्ण करणार आहे बघा आता या ट्यूब्युल मध्ये काय काय आहे देअर आर ऍट सर्टन डिस्टन्स ए पिरॅमिडल शेप्ड सेल्स आर देअर अशा पिरॅमिडल सेल्स आहेत दीज सेल्स आर न्यूक्लिएटेड कशा आहेत ह्या न्यूक्लिएटेड अँड दीज सेल्स आर कॉल्ड सर्टोली सेल्स या सेल्सला कोणत्या सेल्स म्हणायचं सर्टोली सेल्स दीज सेल्स आर कॉल्ड सर कशासारखे आहेत पिरॅमिड पिरॅमिड माहित आहेत इजिप्त मधले जे पिरॅमिड्स आहेत ग्रीक संस्कृतीचं जे आपण ओळख म्हणतो ती पिरॅमिड्स मम्मी त्याच्यामध्ये पुरल्या जातात असे जे असे त्रिकोणी असतात तसे पिरॅमिडल शेप्ड सेल्स आर देअर अँड दीज पिरॅमिडल शेप्ड सेल्स आर कॉल्ड सर्टोली सेल्स या सेल्सला काय म्हणायचं सर्टोली सेल्स आणि इन बिटवीन दोज सर्टोली सेल्स देअर आर क्युबॉइडल जर्माइनल एपिथेलियल सेल्स याच्यामध्ये कसल्या सेल्स आहेत क्युबॉइडल जर्माइनल एपिथेलियल सेल्स बघा याच्या दरम्यान अशा क्युबॉइडल जर्माइनल न्यूक्लिएटेड एपिथेलियल सेल्स आहेत हे बघा दीज आर द जर्माइनल एपिथेलियल सेल्स ओके नाउ दीज जर्माइनल एपिथेलियल सेल्स आर ऑल्सो कॉल्ड स्पर्मॅटोगोनियल सेल्स बघा जर्माइनल एपिथेलियल सेल म्हणा किंवा याला काय म्हणायचं स्पर्मॅटोगोनियल सेल अँड इट इज डिप्लॉइड हे काय असते डिप्लॉइड आता ह्या स्पर्मॅटोगोनियल सेलचं रूपांतर आफ्टर मायटॉसिस दे फॉर्म आता मी आणखीन आता एक लेअर वाढवलाय नाऊ दीज आर कॉल्ड प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स द सेकंड लेअर ह्या क्युबॉइडल जर्माइनल एपिथेलियल सेलचं रूपांतर नंतर कशात होतं मायटॉसिसद्वारे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट दीज आर ऑल्सो डिप्लॉइड मायटॉसिस झाले मायटॉसिस म्हणजे जशाला तसं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट परत डिप्लॉइड सेल आता प्रायमरी स्पर्मॅटोसाइटचं रूपांतर नंतर झालं आणखीन एका लेअरमध्ये नाव दी हिअर इज मिओसिस इज टेकिंग प्लेस आता प्रायमरी स्पर्मॅटोसाइटचं मिओसिस झालं मिओसिस झाल्यानंतर आपल्याला मिळाल्या सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स आता मला कोणत्या मिळाल्या हे बघा ह्या सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स आता ह्या सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स कशा आहेत हॅप्लॉइड आहेत का मिओसिस झाले प्रायमरी स्पर्मॅटोसाइटचं रूपांतर कशात झालं सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्सचं रूपांतर आणखीन मिओसिस झालं आणखीन मायटोसिस झालं द सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स अंडरगो मायटोसिस टू फॉर्म
स्पर्मॅटिड्स. बघा आता सेकंडरी स्पर्मॅटोसाइटचं काय झालं, मायटॉसिस. मायटॉसिस म्हणलं की जशाला तसं. काय झालं, स्पर्मॅटिड्स. काय तयार झाले, स्पर्मॅटिड्स. स्पर्मॅटिड्स हॅप्लॉइड, कारण हेच मायटॉसिस झाल्यामुळं यांना एनच राहिलं. इक्वेशनल डिव्हिजन म्हणतो आपण मायटॉसिसला, म्हणून स्पर्मॅटिड्स तयार झाले. अँड स्पर्मॅटिड्स अगेन ऑन मायटॉसिस, परत मायटॉसिस झालं. एकाच्या दोन, दोनच्या चार, म्हणजे पटीत होत. आणि अशा स्पर्मॅटिड्सचं रूपांतर नंतर झालं स्पर्म मध्ये. नंतर कशात झालं, हे बघा, सच स्पर्म्स आर फॉर्म्ड. हेड टेल, हेड टेल, हेड टेल, हे बघा, द सेंट्रली पार्ट, सेंट्रल पार्ट ऑफ द सेमिनिफेरस ट्यूब्यूल. हा कोण आहे, सेमिनिफेरस ट्यूब्यूल. किती आहेत असे, 1-4 असतात. कुणात, इच लोब्यूल. हा लोब्यूल होता आपण लोब्यूलचा, म्हणजेच टेस्टिसचा टीएस घेतला तर आपल्याला असा एक लोब्यूल दिसला. लोब्यूल मध्ये कोण आहेत, ट्यूब्यूल्स. आता ह्या सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये काय आहेत, अशा पिरॅमिडल शेप्ड सेल्स आहेत. दोज सेल्स आर कॉल्ड सर्टोली सेल्स. त्याच्यामध्ये कोण आहेत, तुमच्या तुमच्या स्पर्मॅटोगोनियल सेल्स. स्पर्मॅटोगोनियल सेल डिप्लॉइड होत्या, त्याचं मायटॉसिस झालं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. त्याचं मियोसिस झालं सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. सेकंडरी स्पर्मॅटोसाइट हॅप्लॉइड तयार झालं मियोसिस झाल्यामुळे. 2N रूपांतर N मध्ये झालं. नंतर ह्याचं मायटॉसिस झालं, स्पर्मॅटिड्स बनल्या. ह्याचं मायटॉसिस झालं, हे नंतर मध्ये काय तयार झाले, स्पर्म्स. बघा, स्पर्म्स इथं तयार होतात टेस्टिसच्या आतमध्ये, लोब्युलच्या आतमध्ये, ट्यूब्यूलच्या सेंट्रली ते असतात. अँड दीज स्पर्म्स अटॅच टू द सर्टोली सेल्स, द बंडल ऑफ स्पर्म. हे बघा, असे कुणाला अटॅच होतात, जाऊन असे हेडला, हेडच्या सहाय्यानं तुमच्या ह्या सर्टोली सेल्सला असे अटॅच होतात. अँड दे टेक नरिशमेंट फ्रॉम द सर्टोली सेल. सर्टोली सेल्सचं काय काम आहे, सर्टोली सेल प्रोव्हाइड नरिशमेंट टू द डेव्हलपिंग स्पर्म. वाढणाऱ्या स्पर्मला नरिश करण्याचं काम, त्यांना अन्न पुरवण्याचं काम, त्यांची वाढ करण्याचं काम, त्यांना ऍक्टिव्ह बनवण्याचं काम कोण करतं, सर्टोली सेल्स करतात. सर्टोली सेल्सचं काय काम आहे, नरिशमेंट ऑफ स्पर्म. स्पर्मॅटोगोनियल सेलचं काय काम आहे, स्पर्म तयार करणे. किती स्टेजेसमध्ये स्पर्म तयार झाला, स्पर्मॅटोगोनियल सेल, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड्स, स्पर्म. 1, 2, 3, 4, 5 मायटॉसिस, मियोसिस, मायटॉसिस, मायटॉसिस. स्पर्म सुद्धा कसा असणार आहे, हॅप्लॉइड. बघा, 2N, 2N, N, 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 दोन डुप्लॉइड आहेत, दोन डिप्लॉइड आहेत, आणि 3 हॅप्लॉइड आहेत. ह्या स्टेजेस हे लक्षात ठेवा. सो दिस इज द सेमिनिफेरस ट्यूब्यूल. आता हे स्पर्म दे कम आउट, ते कुठून येतात, कसे जातात, दिस इज द हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टिस. याला म्हणायचं हिस्टॉलॉजी, म्हणजे इंटरनल स्टडी ऑफ एनी पार्ट इज कॉल्ड हिस्टॉलॉजी. त्याच्या डायरेक्ट टिश्यू लेवलला जाऊन, सेल लेवलला जाऊन स्टडी करणं, सेल्युलर स्ट्रक्चर अभ्यासणं, दॅट इज नोन बाय ए वर्ड हिस्टॉलॉजी. आणि आपण आज पाहिली हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टिस. तर अशा पद्धतीनं हे सगळे पार्ट लक्षात ठेवा. इंग्विनल कॅनॉल मधून टेस्टिस खाली येतात आणि नंतर ते स्पर्मॅटिक कॉर्न जॉईन अटॅच झालेले असतात, मीन्स दे आर नॉट फ्री. अँड टेस्टिसचा ज्यावेळेस LS घेतला तर असे तुम्हाला हे लोब्युल्स दिसले. लोब्युलमध्ये सेमिनिफेरस ट्यूब्युल्स असतात. ह्याचाच मी TS घेतला तर असा एक लोब्युल मला मिळाला, त्या लोब्युलमध्ये असे ट्यूब्युल होते, ट्यूब्युलमध्ये हे सगळे पार्ट आहेत. तर अशा पद्धतीनं दिस इज द हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टिस. अँड टेस्टिस, टेस्टिसचं जर आपण डायमेन्शन बघितले, सपोज बोथ टेस्टिस, एक राईट साईडला एक लेफ्ट साईडला, तर या टेस्टिसची लेंथ जी आहे, ही लेंथ आहे 4-5 cm इन लेंथ. टेस्टिस आर 4-5 cm इन लेंथ. थिकनेस जर बघायची झाली, नियर अबाउट 2-3 cm थिकनेस. थिकनेस किती आहे, जाडी 2-3 cm. अँड द विड्थ, विड्थ सुद्धा जवळपास 3 cm. जाडी, लांबी, रुंदी सगळेच तिन्ही डायमेन्शन. लेंथ आहे म्हणजे लांबी 4-5 cm असते, थिकनेस जवळपास 2-3 cm, आणि विड्थ त्याची रुंदी सुद्धा किती असते, जवळपास 3 cm दरम्यान असते. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ टेस्टिस. दीज आर टोटली मस्क्युलर, इथं हाड वगैरे नाही. अँड द टेस्टिस आर मिझोडर्मल इन ओरिजिन. आपल्या ज्या जन्माच्या लाईफमध्ये 3 germinal लेअर्स तयार होत असतात. वी आर ट्रिप्लोब्लास्टिक. ट्रिप्लो म्हणजे 3 लेअर सुरुवातीला झायगोटचे बनतात, एक्टोडर्म, मिझोडर्म, एंडोडर्म. तर काही आपले अवयव मिझोडर्म पासून बनतात, काही एक्टोडर्म पासून बनतात, काही एंडोडर्म पासून बनतात. जे इंटरनल ऑर्गन्स आहेत सहसा ते एंडोडर्म पासून बनलेले आहेत. काही मिडल जे ऑर्गन्स आहेत ते मिझोडर्म पासून बनलेले आहेत. आणि एक्टोडर्म म्हणजे आपली स्किन, स्किन जी आहे एक्टो म्हणजे सगळ्यात बाहेर, असे 3 लेअर असतात.
तर आपण ते इलेव्हन्थला सुद्धा पाहिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं दिस इज द हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टिस. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी शॅल कम विथ डिफरंट ॲक्सेसरी डक्ट्स ज्या आहेत, त्या डक्ट्स काय काय आहेत, ग्लँड्स काय काय आहेत, दॅट वी शॅल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू गाईज.